अरद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत ही उन कवित साजना झुलप मला साजना शरत सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड हवेत घेऊन कवेत साजना झुलप मला मोहन मधुर राती कुणाची भीती झाडा मागे चांद हवरती आला नाही ना आतुर जीव झाला मी बुलावे स्वैर भावे गीत गावे शांत सुंदर चंदेर राती स्वप्नांचा झुलत झुला थंड हवेत घेऊन कवित साजना झुलप मला शांताबाईंचा एक जाणवणारा गुणविशेष म्हणजे त्यांनी कशाचीही हेटाई केली नाही कुणालाही कमी हिणकस लेखलं नाही कशाबद्दलही कधीही तुच्छता दाखवली नाही प्रत्येक क्षणाचा प्रत्येक घटनेचा पुरेपूर आनंद घेत त्या जगल्या कुतूहल जागं आणि जिवंत असणाऱ्या माणसाला वय कधी स्पर्श करत नाही असं म्हणतात कुतूहलापाठोपाठ येते ती उत्सुकता उत्सुकता जात्याच स्वतःभोवती टवटवी घेऊन येते आणि यापाठी येतो तो संवाद शब्दांचा संवाद किंवा शब्देविण संवादिजेसारखा प्रगल्भ अनुभव शांताबाईंना हे सारं साधलं वयानं वाढलेली माणसं वठत जातात काठिण्य धारण करतात नवीन कोंब येण्याची क्षमताच घालवून बसतात शांताबाईंचं वय कधी वाढलंच नाही डोळ्यातलं कुतूहल कधी शमलंच नाही काही माणसांच्या पाठीवर परमेश्वराचा असा हात फिरलेला असतो हे निश्चित शांताबाई त्यातल्याच भाग्यवंत भालजी पेंढारकर आनंद घन यांपासून ते देवदत्त साबळेंपर्यंत सर्व वयांसोबत पिढ्यांसोबत शांताबाईंनी काम केलं त्यांच्या पिढीला त्या जवळच्या वाटत होत्या यात फार काही विशेष नाही पण त्यांच्यापेक्षा खूप लहान असणाऱ्या पिढीलाही त्या तितक्या जवळच्या वाटायचा हे त्यांचं यश चाल तुरु तुर पुरती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळ त्या उन्हात केवळ्याच्या पणात नागिण सळसळली ही चाल तुरु तुर पुरती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागिण सळसळली। इथे कुणी आसपासना डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहर खोलना। तू लग बग जाता मागे वळून पाहता वाट पावला तडखडली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागिण सळसळली। उगाच भुवई ताणून भुकाचा रुसवा आणून पदरचाच पुन्हा हातान ओठ जरा दाबीशी दातान। हा राग जीव घेणा खोटा खोटाच पाहणा आता माझी मला खूण पटली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागिण सळसळली। ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागिण सळसळली। तशी नागिण सळसळली, तशी नागिण सळसळली। एकोणीसशे 1950 साली भालजी पेंढारकरांनी पहिल्यांदा शांताबाईंकडून गाणं लिहून घेतलं रामराम पाहुणं या सिनेमासाठी। तेव्हाच सिनेमाची गाणी कशी हवीत याविषयी एक अत्यंत मूलभूत नियमही त्यांनी सांगितला। सिनेमाची गाणी सोपीच हवीत, सहजपणे तोंडात बसणारी एकही अवघड शब्द नको, कुणालाही ते गाणं सहज गुणगुणता आलं पाहिजे, भालजी म्हणाले। अनुभव नसलेल्या शांताबाई अडखळल्या पहिल्या गाण्यासाठी। भालजींनी मग आणखी एक युक्ती सांगितली, ललाला डाडाडा असं काहीतरी निरर्थक सुचेल तसं गुणगुणत राहा, आपोआप शब्द सुचतील। तसंच झालं, गीतरचनेचा प्रवाह मोकळा झाला। गाणं कसं जन्म घेतं या बाळबोध प्रश्नाला शांताबाईंनी दिलेलं उत्तर आहे कसंही, कधी कळत तर कधी नकळत। सिनेमाच्या दिग्दर्शकानं सांगितलेल्या सिच्युएशनला मनात उमटलेली सहज स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे गाण्याची पहिली ओळ। म्हणजे समजा ही प्रतिक्रिया हा जर प्रश्न असला तर दुसरी ओळ हे त्याचं उत्तर, मग पुन्हा प्रश्न, मग पुन्हा उत्तर, साखळी गुंफली जाते आणि गाणं तयार होतं। पहिला प्रश्न, पप्पा सांगा कोणाचे, उत्तर पप्पा माझ्या मम्मीचे। पुढचा प्रश्न, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पांची। सिनेमा घरकुल, संगीतकार सी रामचंद्र। पप्पा सांगा कोणाचे, पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पांची। इबल्या इबल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, इबल्या इबल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, चिमणा
चिमणी अनुभवती, चिमणी पिल्लही जीव जीवती। पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पांची। पंखाशी पंख हे जुळताना, सुचित सोच ही मिळताना। हसते नाचरे घर सारे, हसते छप्पर भिंती दारे। पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पांची। La 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 la